नमस्कार. सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सन्मान महाराष्ट्र राजमाता कृष्णा कहिलर आणि गुरुकर यांच्या 298 जयंती निमित्त करमाळा येथील कुटी रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तर श्री गणेश गोशाळा या ठिकाणी जनावरांसाठी हिरवा ओला चारा वाटप करण्यात आले. आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेल्या वृत्तास आपण सविस्तर पाहू. राष्ट्रीय समाज पक्ष व सक्कल भिंडर समाज आयोजित पेशव कहिलर आणि गुरुकर यांच्या 298 जयंती निमित्त करमाळ्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यापैकी करमाळा कुटीर रुग्णालयातील रुग्णांसाठी केळी सफरचंद अशी विविध फळे वाटप करण्यात आली. सोबतच श्री गणेश गोशाळा नगर रोड या ठिकाणी मुख्य जनावरांसाठी ओला चारा देण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर निलेश मोटे होते, तर वर्धमान खाटे यांच्या हस्ते गोशाळेतील जनावरांसाठी चारा वाटप करण्यात आला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विनंती आहे, सोबतच चॅनल सबस्क्राईब नक्की करावे. तूर्तास इतकेच. यानंतर आदरणीय आमचे सहकारी पत्रकार जयंत दळवी यांनी थोडक्यात मनोगत करमळ तालुका सकल धनगर रासपच्या वतीने एवढे सुंदर कार्यक्रम केले. गेले 2-3 दिवस झाला आम्ही सुद्धा सक्रिय आहे. प्रत्येक कार्यक्रम काल रक्तदान शिबिराचे आयोजन केले. परत मला वाटतं आता फळे वाटप, चारा वाटप, सगळे उद्घाटन असे वेगळे समाज उपयोगी हे कार्यक्रम राबवले. खरेच आपण बोललो तर राजमातांनी हे गोशाळेमध्ये जनावरांना चारा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करावी.